आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा. तर आम्हाला जेवढं मानधन ग्रामसेवकांना पगार आहे तेवढं मानधन सरपंचाला मिळावं अशी आमची मागणी आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येप्रमाणे स्टाफ पॅटर्न ग्रामपंचायतीला मिळायला पाहिजे. ग्रामपंचायतीला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावरती आज कुठेतरी सरकार गदा आणते का असे अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत. आज सरकार त्यांच्या अधिकारांना आमच्या पेशी काढून घेते जसं की आपलं हस्तक्षेप करते. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. तासगाव तालुक्यातील 68 गावं कालपासून ग्रामपंचायत 68 गावाच्या बंद आहेत. आता त्यांचा संप आहे. मग त्यामध्ये डाटा ऑपरेटर असतील, ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील, कालपासून उद्यापर्यंत त्यांचा बंद आहे. उद्या जिल्हा परिषदेसमोर हे सर्वजण मोर्चा काढणार आहे. त्याबाबत आपल्या बरोबर सरपंच परिषदेचे प्रदीप माने आहेत. नेमका बंद कशासाठी आहे आणि काय सिद्ध करायचं आहे? आता महाराष्ट्रामध्ये 28,000 खेडी आज बंद आहेत. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष आदरणीय जयंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायती असतील, ग्रामसेवक संघटना असतील, रोजगार सेवक संघटना असतील, संगणक परिचालक असतील, ग्रामपंचायती कर्मचारी संघटना असतील, राज्यामध्ये ही ऐतिहासिक घटना असतील की एवढ्या संघटना एकत्रित येऊन ह्या सरकारला त्यांच्या न्याय मागण्या मागत आहेत. आणि ह्या मागण्या अशा आहेत, सरपंच परिषदेचं मानधन असेल, सरपंच परिषदेच्या वतीनं आमच्या विधान परिषदेच्या आमदारांना मतदान करायचा अधिकार असेल. सरपंचांना मानधन किती आहे? आता सरपंचांना मानधन लोकसंख्येच्यानुसार 3,000, 4,000, 5,000 अशा पद्धतीने आहे. आम्हाला किमान ग्रामसेवकांना जेवढा पगार आहे तेवढं ग्रामसेवकांना पगार 50,000 पासून 70,000 पर्यंत आहे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येप्रमाणे. तर आम्हाला जेवढं मानधन ग्रामसेवकांना पगार आहे तेवढं मानधन सरपंचांना मिळावं अशी आमची मागणी आहे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातून 6 विभागातून ग्रामपंचायती सरपंचामधून 6 आमदार निवडून गेले पाहिजेत. कारण ग्राम विकासामध्ये काम करत असा शेवटचा घटक हा सरपंच, त्यांना तिथला अनुभव असतो. त्यामुळं 6 सरपंच परिषदेचे आमदार असले पाहिजेत. ग्रामसेवकांची काय मागणी? ग्रामसेवकांच्या मागण्या अशा आहेत की त्यांचे ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी हे पद रद्द करून पंचायत ग्राम विकास अधिकारी हे पद निर्माण झालं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचे काही जुनी पेन्शन असेल किंवा त्यांच्या काही अजून 2006 पूर्वी तर त्यांच्याही मागण्या आहेत. डाटा ऑपरेटरला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 12,000 रुपये दिले जातात पण त्यांना 6,900 रुपये येत आहेत. मग हे 6,900 मध्ये डाटा ऑपरेटर ग्रामपंचायत काम कसं करू शकेल? 3-3 महिने पगार मिळत नाही. डाटा ऑपरेटरच्या बाबतीमध्ये काय, डाटा ऑपरेटरची नियुक्ती ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. मात्र त्यांना जे वेतन दिलं जातं ते वेतन एका विशिष्ट कंपनीमार्फत दिलं जातं, परंतु थर्ड पार्टीचं तर ते न होता ते त्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीचे कर्मचारी म्हणून ट्रीट करावं आणि त्यांचे वेतन ठरवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीने असावा आणि तो वेतन शासनाने अदा करावं. शासन अदा करते ग्रामपंचायतीला पण ग्रामपंचायत थ्रू जाते कंपनीला आणि त्या कंपनीतून त्यांना त्यापैकी 50% रक्कम येते असं आताच्या ह्याच्यावरून दिसतंय. तर ती जेवढी ग्रामपंचायतीमधून कपात केलेली रक्कम आहे ती संपूर्ण रक्कम त्या डाटा ऑपरेटरला मिळाली पाहिजे. त्याचबरोबर ग्रामसेवकांची महत्वाची जी मागणी आहे की आज लोकसंख्येच्या जे लोकसंख्या आहे त्यानुसार ग्रामसेवक किंवा ग्रामविस्तार अधिकारी हे ठरवलं जातं,
परंतु काही खेडी किंवा काही गावं असतात की ज्यांची लोकसंख्या 10,000 जास्त आहे, तर 10,000 जास्त असणाऱ्या लोकसंख्येचं रूपांतर ग्रामपंचायतीमधून नगर परिषदेमध्ये झालं पाहिजे. कारण एवढ्या मोठ्या ग्रामपंचायत एक ग्रामसेवक त्याच्याजवळ कर्मचारी ते त्याला शक्य नाही. तर ग्रामसेवक संघाचा राज्याध्यक्ष माझी, तर आम्ही ग्रामसेवकांची पहिली महत्वाची मागणी आहे ती आमच्या ग्रामपंचायतीला जो ग्रामसेवक असतो त्याच्यामध्ये दोन पद आहेत, ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी, त्यापैकी एकच पद ठेवावं हा एक आमची महत्वाची मागणी आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येप्रमाणे स्टाफ पॅटर्न ग्रामपंचायतीला मिळायला पाहिजे ही दुसरी महत्वाची मागणी आहे. आणि ग्रामसेवकांच्यावर ग्रामविकास विभागाची कामं सोडून जे अतिरिक्त कामं लाद दिली आहेत ती कामं कमी व्हायला पाहिजे. प्रदीप काकांनी सांगितले की ग्रामसेवक आणि एवढा प्रकार आम्हाला सरपंचांना पाहिजे, ग्रामसेवकांच्या समितीची याला होकार आहे का? तो शासनाचा निर्णय, त्यांनी जर मागणी केल्याप्रमाणे मिळत असेल तर आमच्या विरोध नाही, तो मानधन आहे, त्यामुळे शासन नकार नसतो, काही नाही, काही कारण नाही. दुसऱ्या काय एक्स्ट्रा मागण्या आहे का? दुसऱ्या मागण्या अशा आहेत की रोजगार सेवक आहेत त्यांना 20,000 पगार मिळायला पाहिजे आणि आकृतीबंधात त्यांना घेतलं पाहिजे, किमान वेतन तर त्यांना मिळालं पाहिजे. ह्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही शासनाला ह्या मागण्या दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामपंचायतीला जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारावरती आज कुठेतरी सरकार गदा आणते का असे अनेक अनुभव आम्हाला आलेले आहेत. त्यामुळे हा 15 निधी आम्हाला येत असताना याच्यामधून आम्ही कुठे पैसे खर्च करायचे आराखड्यात आम्हाला अधिकार असताना 1973 घटनादुरुस्तीप्रमाणे आज सरकार त्यांच्या अधिकारांना आमचे पैसे काढून घेते, जसं की आपलं हस्तक्षेप करते, जसं की आपलं सरकार सेवा केंद्र, त्याचबरोबर शिक्षणाची ज्या ठिकाणी शिक्षक नेमणूक करायचे आहेत खासगी एनजीओ नेमून त्या ठिकाणी पैसे द्या असं सांगतंय. त्यामुळे पूर्ण अधिकार सरपंचांना मिळाले पाहिजेत अशी आमची मागणी आहे. बरोबर, डाटा ऑपरेटर आहेत मुख्यत्वे, पहिले तुम्ही संप पहिला पुकारला होता, त्यानंतर हे सगळे एकत्र आले, बरोबर. तुमची मागणी प्रामुख्याने काय आहे, तुम्हाला काय अपेक्षित आहे? मुळात आम्ही 12 झाले आमच्या मागण्यासाठी झगडतच आहे. मागील फेब्रुवारीच्या 17 आम्ही आजपर्यंत कामबंद आंदोलनामध्ये सामील आहे. आमची मुळात मागणी अशी आहे की यावलकर समितीच्या शिफारीनुसार आकृतीबंधामध्ये आम्हाला किमान वेतन तसेच कर्मचारी दर्जा मिळावा. त्याचबरोबर जर किती मिळतोय तुम्हाला आता कंपनी, आमची जी CSC कंपनी आहे ती मुळात कंपनी घेत असताना ग्रामपंचायतीच्या 15 आयोग मधून घेत असताना ग्रामपंचायतीकडून 12,000 प्रमाणे दरमहा 12,000 प्रमाणे वर्ग करून घेते, पण देत असताना मुळात 6,930 आमच्या कर्मचाऱ्याला मिळतात. किती ते किती काम असतं तुमचं, ओव्हर टाइम असतो का? मुळात तसं आमची मागणी, मुळात आम्हाला कसं आहे, व्हीएलई असं उद्योजक म्हणून नेमलं जात आहे, पण व्हीएलईचं काम करत असताना मुळात त्या कामावर रोष न राहता बाकीचीच कामं करायला हे होत आहे. त्यामुळे पूर्ण वेळ ग्रामपंचायतीचे काम करून आमचं जे सेविकांसारखं झालंय काम एकाने लागते तिसरंच, हो तसं झालंय, 4 महिने पगार नाही. आणि मुळात कसं आहे, पगारासाठी घेत असताना ज्या पद्धतीनं शासन 12,000 प्रमाणे घेते, देत असताना 6,930 देते, ते पण वेळेत मिळत नाही. ते तुमचं आता सरकारला सांगणं आहे का ते कंपनीला सांगणं आहे काय ते? मुळात सरकारला आमचं सांगणं आहे, आकृतीबंधात घेऊन आम्हाला कर्मचारी दर्जा मिळावा. कर्मचारी दर्जा मिळवून जर ह्या प्रोसेसला, आकृतीबंधाच्या प्रोसेसला वेळ लागत असेल तर किमान राज्याच्या निधीतून आम्हाला 20,000 तरी मानधन द्यावं, आर्थिक तरतूद करून त्यांनी द्यावी. आता आमचं नागपूर अधिवेशनावरती तशी बैठक झाली त्यावेळेला आम्हाला फक्त त्यांनी तोंडी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला राज्याच्या ह्याच्यामधून तरतूद करून देतो, राज्याच्या निधीतून तरतूद करून द्यायची त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, पण त्यांनी लवकरात लवकर पाळावे, अन्यथा आम्ही राज्य संघटना सांगेल त्या पद्धतीने आमचे कामबंद आंदोलन कायम सुरूच राहील. कुठेतरी ग्रामपंचायतींतर्फे सरकार हस्तक्षेप करते अशी यांची मागणी आहे. आणि एकंदरीत पाहिलं तर खरं तर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत ग्रामसेवकाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांची किंवा सरपंच पटत नसतं, पण आज यांच्या स्वतःच्या मागणीसाठी का होईना हे आज एकत्र आलेलं आहे.